संगमनेर प्रांत कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू नागरिकांच्या वतीने गोहत्येच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये मी सुद्धा भाषण केलंय, मात्र माझं भाषण मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नव्हतं तर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये होतं, असा खुलासा पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू नागरिकांच्या वतीने गोहत्येच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेकांनी भाषणं केली। त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा भाषण केलं, परंतु माझ्या भाषणामध्ये मुस्लिम समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता किंवा त्यांच्या विरोधात माझं भाषण नव्हतं। मुस्लिम समाजामध्येही अनेक लोक आणि व्यापारी माझे मित्र आहेत, माझ्या परिचयाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मी कोणतंही भाषण केलं नाहीये। जे अधिकारी गोहत्येच्या नावाखाली हप्ते घेतात त्या मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि तेच मी बोललो। त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये अनेक नागरिक चांगले आहेत, परंतु जे बाहेर राज्यामधनं नागरिक येतात तेच लोक इथे स्थानिक नागरिकांना बदनाम करतात, त्यामुळे अशा नागरिकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। मी केलेल्या भाषणामधनं मला कोणत्याही समाजाला, खास करून मुस्लिम समाजाला दुखवायचं नव्हतं, असा खुलासा तसेच दिलगिरी संगमनेर पंचायत समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे नेते अशोक सातपुते यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी एक या ठिकाणी विनंती करतो की ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी गोहत्येच्या निषेधार्थ जो मोर्चा निघाला होता तो मोर्चा प्रांत ऑफिसच्या समोर सर्व हिंदू समाजाने जो काढला होता, परंतु त्या ठिकाणी काही लोकांनी भाषण केली, मीही केली, परंतु मी जे भाषण केलं, जे भाषण माझ्या काही लोकांना त्याचं, माझा जो समाज आहे मुस्लिम समाज, त्या मुस्लिम समाजामध्ये चांगल्या पद्धतीची माझी मैत्री आहे आणि त्या ठिकाणी दोस्ती पण आहे, परंतु जे मी बोललो ते मी त्या समाजाच्या विरोधात बोललो नाही, मुस्लिम समाजाच्या कोणत्याही त्याच्यामध्ये गैरवा शब्द काढला नाही। परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टीची त्या ठिकाणी जी गोहत्या चालली त्यामध्ये हप्ते खातात, हे करतात, मग कोणच्यामुळं जेवढा मोठा व्यवसाय चालू झाला, म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं त्या हप्ते खाले म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी एक शब्द वापरला आहे, आणि ज्यांनी ज्यांनी माझी क्लिप त्या ठिकाणी व्हायरल भाषण ऐकलं असेल त्यांना विनंती, आपण भाषण पुन्हा एकदा ऐकावं। ज्यांचे ज्यांचे त्या डायरीमध्ये नावं निघाली, त्या डायरीमध्ये ज्यांची नावं निघाली म्हणून मी त्यांना म्हटलो, ज्या हरामखोरांनी जिचं दूध खातात तिचंच मूत पितात अशाच पद्धतीचं मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं। आणि हा समाज ज्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये व्यापार करतात त्यांचे संबंध चांगले आहे, परंतु काही गोष्टीमुळं, काही लोकांमुळं हा समाज बदनाम जो होऊ राहिला आहे, त्या ठिकाणी बदनामी थांबावी आणि काही मोजक्याच लोकांनी त्या ठिकाणी बदनाम, खऱ्या अर्थानं जी बाहेरून लोकं आलेली, जी बाहेर आलेली लोकं व्यवसाय इथं करतात तेच या स्थानिक लोकांना बदनाम करतात, म्हणून माझी विनंती आहे माझ्या भाषणाचा किंवा माझ्या बोलण्याचा कोणीही गैरअर्थ काढू नये। माझी कायमची जी दोस्ती, माझ्या पुरण बांधव असतील, संगमनेरमधले व्यापारी असतील, सगळ्यांशी माझी चांगली मैत्री आहे आणि या मैत्रीचा मी कधीही दुरुपयोग किंवा त्यांच्याविषयी कधी शब्द काढत नाही आणि कायमस्वरूपी त्यांनी आम्हाला, माझ्या बांधाला बांध त्यांचा आहे। आमच्या गावाचा पुरण खांजापूर झालं, सुकेवाडी झालं, समनापूर झालं, पुरण पोखरी झालं, हे सगळे आम्ही एकामेकाचे कायम गोळ्या मिळेन राहिलो, इथून पुढे तशीच राहू, परंतु चुकीच्या मार्गाने धंदा करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाब बसावं म्हणून या ठिकाणी मी जे बोललो ते बोललो। चांगल्या व्यक्तींची त्या ठिकाणी बदनामी होऊ नये अशीच माझी विनंती आहे। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।